रवींद्र वस्त्र निकेतन खास प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स, आहेरी साडी एकावर एक फ्री, काठपदर साडी एकावर एक फ्री, टी शर्ट एकावर एक फ्री, पॅन्ट एकावर एक फ्री, ब्लँकेट 500 ला 2 नग, 700 ला 2 नग, तसेच 2499 च्या खरेदीवर वॉटर बॉटल फ्री, होलसेल मार्केटपेक्षा स्वस्त दर ऑफर्स, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, सावळज, ढालगाव, कोळे, रायबाग, आरग, कवठे मंकाळ, संख, तेलसंग, रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी उमेश सावंत, छत्रपती शिवाजी महाराज कृती समितीचा सचिव म्हणून काम पाहतो। सध्या जत शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या स्थापनेसंदर्भात जे काही राजकारण चाललं आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे। तसं बघितलं तर 2014 ला माननीय विलासराव जगताप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक अशी एक कृती समिती स्थापन झाली। त्याच्या माध्यमातून मिरजेचे शिल्पकार गजानन सलगर यांना ही मूर्ती 16,50,000 रुपयाला ही मूर्ती त्यांना देण्याचं ठरलं। तशी मूर्ती त्यांनी पूर्ण केली आणि येत्या 25 तारखेला जत शहरामध्ये ही मूर्ती दाखल होणार होती आणि 26 तारखेला या मूर्तीची भव्य अशी जत शहरामधून शोभायात्रा काढून ही मूर्ती आपल्या नियोजित जागेला विराजमान होईल असं नियोजन माननीय माजी आमदार या कृती समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप साहेब यांनी केलं होतं। परंतु इतिहासात आपण जर बघितलं सर, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकालासुद्धा विरोधच झाला होता, पण तरीसुद्धा ते राजेच होते, त्यांचा राज्याभिषेक झाला, तसं ह्या मूर्तीला अचानकच विरोध निर्माण केला। आणि हा विरोध कोणी निर्माण केला तर विद्यमान आमदार विक्रम सावंत यांनी पडद्यामागून सूत्र हलवली आणि 17-18 तारखेच्या दरम्यान गेस्ट हाऊसवर एक अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या की सदरची मूर्ती बसवण्यासाठी शासनाची परवानगी नाही आहे आणि ही मूर्ती आपण नगरपालिकेच्या ताब्यात घ्यावी आणि त्याच्या माध्यमातून हे उद्घाटन केलं जावं। तर यामागचं राजकारण काय, तर ही जी कृती समिती स्थापन केली ह्या कृती समितीमध्ये विद्यमान आमदार विक्रम सावंत यांचंसुद्धा नाव आहे, परंतु ह्या कुठल्याही आजपर्यंतच्या त्याच्या प्रक्रियेमध्ये मूर्ती स्थापनेपासून म्हणजे कमिटीच्या स्थापनेपासून ते मूर्ती आता तयार होण्यापर्यंत कुठल्याही याच्यामध्ये आमदार विक्रम सावंत हे कुठेही सहभागी झालेले नाही आहेत, हे कुठल्याही मीटिंगला आलेले नाही आहेत, यांनी स्वतः 1 रुपया देणगी दिलेली नाही आहे, यांनी कुठल्याही सूचना केलेली नाही आहे। तर असं असताना फक्त आपल्याला श्रेय मिळत नाही, या कौन्सिलमध्ये आपलं नाव येणार नाही म्हणून हा सगळ्यांचा हट्टास आहे। याचं मागचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर उमराणीमध्ये जो काही कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये आमदारांना कार्यक्रमाला बोलवलं गेलं नाही म्हणून आमदारांनी विधानसभेमध्ये हक्कभंग दाखल केला हे आपल्या तालुक्याला माहीत आहे। हाच प्रकार इथं होतोय आणि आमदारांनी पाठीमागं फक्त छुपं राजकारण करून ह्यामध्ये प्रशासनाला मीटिंग घ्यायला लावून प्रशासनासमोर आम्हाला सांगायला लावलं, आम्हाला विचारणा केली प्रशासनानं 21 तारखेच्या मीटिंगमध्ये की आपल्याकडे परवानगी आहे का, तर आम्ही म्हटलं की ही जुनी मूर्ती आहे, हे जुनं सगळं आहे, त्यामुळे परवानगीची आवश्यकता आम्हाला नाही, आम्ही हा एक आनंदोत्सव आहे, जत तालुक्याची जत शहराची अस्मिता आहे, शिवाजीराजांचा पुतळा मूर्ती म्हटलं तर, त्यामुळे आम्हाला ही मूर्ती आणू द्या। तर प्रशासनानं आम्हाला सांगितलं की आपल्याकडे परवानगी नाही आणि ही आपण मूर्ती आणू शकत नाही। तर ह्या सगळ्यामध्ये आमदार साहेबांचा कुठील डाव आहे हे काय जनतेला आता कळून राहिलेलं नाही आहे, सर्वांनाच माहीत आहे। फक्त आम्हाला आमदार साहेबांना एवढंच सांगायचं आहे की आमदार साहेब, आज जरी तुम्ही आमदार आहात म्हणून प्रशासनाला हाताशी धरून आम्हाला हे परवानगीचं हातावर तुम्ही बाहेर काढलेलं आहे तर काय हरकत नाही, तुमच्या ह्या कुटील लावामुळं फक्त मूर्ती लांबेल, यायचं कदाचित लांबेल, खरं मूर्ती येणं काय थांबणार नाही आहे, आमचे प्रयत्न चालू आहेत निश्चितपणानं। 19 फेब्रुवारी रोजी आम्ही ही मूर्ती मोठ्या थाटामाटामध्ये भव्य समारंभ याचा घ्यायचं प्रयत्न करतो आहे आणि तरी त्यातून जर काय झालं तर आम्ही येणारी शिवजयंती अतिशय थाटामाटामध्ये साजरी करू आणि
आगामी काळामध्ये ह्याची परवानगी मुंबई स्तरावर जी काही कागदपत्र आहेत, जिल्हाधिकाऱ्याला कागदपत्र आहेत, निश्चितपणानं ही समिती माननीय विलासराव जगताप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडेल आणि तुमची मदत न घेता आम्ही ही परवानगी निश्चितपणानं आणू आणि तुमच्या नाकावर टिचून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू. ह्या जतकरांची आणि ह्या जत तालुक्याची ह्या शिवप्रेमींची जी अस्मिता आहे, जी काय मनातली इच्छा आहे, ती निश्चितपणानं आम्ही पूर्ण करू आणि लवकरात लवकर या मूर्तीचं स्थापना आणि अनावरण करण्यात येईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही जे हा काय हा राजकारण या मूर्तीच्या बाबतीत करायला नाही पाहिजे होतं ते केलं, याचे परिणाम तुम्हाला निश्चितपणानं भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शिवप्रेमी देतील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. शिवरायांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेवरून जे काही आता या जत तालुक्यामध्ये राजकारण चालू आहे ते अतिशय निंदनीय आहे. खऱ्या अर्थानं भारतातल्या नाही जगातल्या कुठल्याही घटकाचा कुठल्याही व्यक्तीचा किंवा कुठल्याही समाजाचा छत्रपती शिवाजींच्या मूर्ती संदर्भात किंवा त्यांच्या इतिहासा संदर्भात काही आरोप करणे किंवा त्याचं राजकारण करणे हे धाडस कुणाचंही होऊ शकत नाही, करणं योग्यही नाही, कुणीही करू शकत नाही. म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा पटणार न पटणार आहे. राजकारण हे असतंय, निवडणुकीपुरतं असतंय, निवडणुकीत राजकारण केलं जातं. 100% तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान राजकारणामध्ये एकमेकावरती आरोप करावेत, विकास कामासाठी आरोप करावेत, एखादी गोष्ट पटली नसेल तर त्याच्याबद्दल आपण वक्तव्य करावं, इथपर्यंत सगळं मान्य. परंतु आमदार साहेबांनी या मूर्ती प्रतिष्ठापनेला विरोध केलेला आहे हे म्हणणं अतिशय निंदनीय आहे. याच्यामागं फक्त तुमचं राजकारण दिसत आहे, सामान्य माणसाला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. केवळ आपण आपल्या प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीचे प्रकार करतात हे पहिला प्रथम आपण थांबवावं. 2007 जेव्हा मूर्तीचे म्हणजे तिथं अपघात झाला आणि मूर्ती तिथून म्हणजे काही हे होऊ नये म्हणून तिथून ताबडतोब रात्री मूर्ती हलवण्यात आली. तत्कालीन ग्रामपंचायतीची सदस्यता इथं महादेव कोळी साहेब आहेत, पट्टू गोंडी होते, या सगळ्यांनी मिळून ताबडतोब तिथला परिसर स्वच्छ केला कारण कुठेही याला कुठलीही वेगळ्या पद्धतीचं गालबोट लागू नये. नंतर श्रीमंत अनिलराजे असतील, माझे वडील अशोकदादा असतील, सुभाषदादा कुलकर्णी असतील, भीमरावदादा मोरे असतील, बाबूराव दुधाळ असतील, म्हणजे सगळ्या पक्षाचे घटक होते, ताडसर होते, या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन ठरवलं की आता अर्धाकृती पुतळा आता तिथं होता आणि अशा पद्धतीनं अपघात झाला, परत अशा पद्धतीचा प्रकार घडू नये म्हणून आपण असं करूया की याचं आपण सुशोभीकरण करूया आणि तिथं नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करूया. त्यामुळे त्या लोकांनी एक समिती गठीत केली, ग्रामसभेचा ठराव केला, त्यात सर्व समाजाचे सर्व पक्षाच्या सगळ्या घटकांना समाविष्ट करून घेण्यात आले. त्या लोकांनी सुद्धा म्हणजे त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार जेवढी लोकवर्गणी गोळी होईल त्यातून आपण एक चांगली मूर्ती तयार करावी म्हणून जवळजवळ 6 एक छत्रपती शिवाजी महाराजांचा उभ्या मूर्तीचं नियोजन केलं. आणि त्या माणसांचा फक्त हेतू एवढाच होता की यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसाचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, सामान्यातला सामान्य माणूस पण त्यात समाविष्ट झाला पाहिजे. मग कोण 10 देऊ दे, कोण 100 देऊ दे, कोण 500 देऊ दे किंवा 1,00,000 देऊ दे. त्यावेळेस विक्रमदादांनी सुद्धा मदत केलेली आहे, प्रभाकर जाधवांनी मदत केलेली आहे, सतीश चव्हाणनी मदत केलेली आहे, बीजेपीच्या पण लोकांनी मदत केलेली आहे, आम्ही म्हणत नाही. त्यांनी राजकारण न आणता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नावासाठी नाही, ज्या ज्या लोकांकडे हे लोक गेलेत त्या त्या लोकांनी अगदी सामान्य दुकानदार पानपट्टीदार धारक असतील त्यांनी सुद्धा त्यावेळेस वर्गणी दिलेली आणि त्यावेळेस एक मूर्ती तयार झाली. परंतु 2014 ज्यावेळेस विलासराव जगताप साहेब आमदार झाले त्यावेळेस त्यांनी त्या मूर्तीची पाहणी केली, त्यांना वाटलं की बाबा ही मूर्ती त्या चबुतऱ्यावरती लहान दिसेल किंवा तेवढं आपल्या शहरामध्ये मूर्ती स्थापनच करायची असतं, राशवा रोड पुतळी स्थापन करूया आपण लोकांना परत सांगूया. त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नात सुद्धा कुणीही खो घातलेला नाही, नगरपालिकेनं खो घातलेला नाही, विक्रमदादांनी खो घातलेला नाही, कुणी घातलेला नाही. त्यानंतर त्यांनी लोकवर्गाने गोळाळी चालू केली, विक्रमदादांनी स्वतः व्यक्तिगत 40,000 दिलेले आहेत, विक्रमदादांच्या आमच्या म्हणजे ज्या ज्या लोकांना आव्हान केलं त्या त्या लोकांनी पैसे जवळजवळ 1,00,000 गोळा करून दिलेले आहेत. कोरोना काळामध्ये त्याला गॅस वेल्डिंगसाठी गॅस मिळत नव्हता, त्यावेळेस विक्रमदादांनी स्वतः प्रयत्न करून त्याला गॅस उपलब्ध करून म्हणजे पुढच्या कामाला गती लागावी म्हणून प्रयत्न केलेला आहे. वेळोवेळी त्याला जाऊन भेटलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत.
आज विजू ताड आहेत, ती सुद्धा आंदोलन करून त्याची मूर्ती ताबडतोब करावी म्हणून त्यांनी अटेंड घेतली. गौतम ऐवळे आणि त्यांच्या मंडळीने एकदा आपण रस्ता रोको केला होता चबुतऱ्याचं काम लवकर करावं म्हणून. त्यावेळेस ह्याच महाभागांनी माहितीसाठी सांगतो की मला वेळेत चलणार नाही, ह्याच वेळेत मी करणार असं स्पष्ट सांगितलं होतं. त्यावेळेस तत्कालीन नगराध्यक्ष इकबाल गौंडे असतील, महादेव कोळे असतील, यांनी जाऊन त्यांची समजूत काढली, त्यांना लेखी दिलं. पिंगळे साहेब त्यावेळेस पीआय होते आणि त्यावेळेस ते आंदोलन थांबलं. प्रत्येक घटकातल्या प्रत्येक म्हणजे समाजानं किंवा समूहानं त्या त्यावेळेस आवाज उठवलेला आहे, श्रेयासाठी नाही, फक्त मूर्तीची लवकर प्रतिष्ठापना व्हावी म्हणून. आता सुद्धा या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाचं एकच प्रामाणिक मत आहे, काहीही करा, मूर्तीची प्रतिष्ठापना करा. आता प्रशासनानं पत्र काढलं, प्रशासनावर दादांनी दबाव आणला, हे म्हणणं चुकीचं आहे. सोशल मीडियामध्ये जे काही घडलं त्यामुळं प्रशासनाला ते समजलं आणि प्रशासनाला लक्षात आलं की काहीतरी घडतंय, त्यामुळे प्रशासन जागं झालं आणि प्रशासन त्यांच्या नियमानुसार नुकतंच अमरावती जो प्रकार घडला तो इथं घडून येऊन प्रशासन सतर्क झालं आणि त्यांनी लगेच नोटीस काढली. त्यावेळेस सुद्धा आम्ही प्रशासनाला त्या मीटिंगमध्ये विनंती केली की साहेब तसं नाही, तुम्हाला काय लागेल तर आम्ही देतो, नगरपालिकेच्या वतीने सुद्धा देतो आम्ही, परंतु हे व्हाव अजूनही आमची प्रामाणिक मत, आमचं प्रामाणिक सर्वांचं मत आहे. आज इथं सगळेजण सहभागी आहेत, परशुराम मोरे सहभागी आहेत, बिजू ताड सहभागी आहेत, किरण मामा शिंदे सहभागी आहेत, बाळ निकम आहेत, विलेश बामणे आहेत, राजू यादव आहेत, साहेबराव कोळी आहेत, मुन्ना पकाले आहेत, विकास माने आहेत, दीपक शिंदे आहेत, महादेव कोळी आहेत, संतोष भोसले आहेत, गणेश गिड्डे आहेत, अतुल मोरे आहेत, मिथुन माने आहेत. ही मंडळी कशासाठी गोळा झालेली आहे? केवळ राजकारण म्हणून नाही किंवा दादांची बाजू घ्यायची म्हणून सुद्धा नाही. या मूर्तीला दादांचा आणि दादांच्या समर्थकाचा, काँग्रेस पक्षाचा, सर्व समाजाचा काहीही विरोध नाही. मूर्ती प्रतिष्ठापना व्हायलाच पाहिजे. मूर्ती तयार झाली म्हणल्यावर 19 फेब्रुवारीला त्याची जयंती त्या जागेवरच झाली पाहिजे. ह्या मताशी आम्ही सर्वजण म्हणून सहमत आहोत, त्यात सहभागी आहोत आणि ताकदीनं सहभागी राहणार आहोत. आम्हाला त्यात राजकारण नको आहे, त्याचं श्रेय नको आहे, आम्हाला कसल्याही पद्धतीची श्रेयाची गरज नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहेत, सामान्यांच्या हृदयात आहेत. आम्हाला कसल्याही पद्धतीचं श्रेय नको, आमचं नाव घेऊ नका, कोनशिला लावू नका. नगरपालिकेनं सुद्धा 14-15 लाख रुपये चबुतऱ्यासाठी खर्च केले आहेत, म्हणून नगरपालिकेची तुम्ही कोनशिला लावणार आहे का? नको आमची, लावणार असेल तरी नको. नगरपालिकेत काय फक्त एका पक्षाचा सहभाग आहे का? त्यात राष्ट्रवादी सहभागी आहे, बीजेपी सहभागी आहेत, काय अपक्ष सहभागी असतील, सगळे घटक आहेत. फक्त आमचं मत असं आहे की बाबांनो, ह्या गोष्टीचं राजकारण करू नका, राजकारणासाठी भांडवल करू नका, दादांना बदनाम करू नका. दादांचा कसल्याही पद्धतीचा ह्यात हेतू नाही आहे, उगीच त्यात त्यांना गोवू नका. चांगल्या पद्धतीनं जर शांत रीतीनं सगळ्या समाजाला घेऊन, सगळ्या घटकांना घेऊन आपण हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडूया आणि येणाऱ्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन तिथं अगदी लोकोत्सवात म्हणजे आपल्या सगळ्या समाजाला सगळ्या घटकांना एकत्रित घेऊन तिथं कुठलेही राजकारण नंतर एक चांगला आनंदोत्सव साजरा करूया, एवढीच मी त्यांना विनंती करतो. आणि या पुढच्या काळात हे राजकारण इथंच थांबवलं पाहिजे. प्रशासनाला आम्ही सुद्धा विनंती करणार आहोत की काही अडचणी तुम्हाला तांत्रिक येत असतील तिथं तुम्ही नगरपालिकेची आपण मदत घेऊ, प्रशासनाची अजून कुणाला कलेक्टरना विनंती करा, त्यांना मदत घेऊ, पालकमंत्र्यांची मदत घेऊ, राज्यमंत्र्यांची मदत घेऊ, करू आपण काहीही करू. आणि हे शक्य आहे, फक्त अशक्य तुम्हीच करतात हे थांबवावं, एवढीच माझी विनंती.